दरम्यान नाशिकमध्ये आदिवासी शेतकऱ्यांनी रास्ता रोकोची भूमिका घेतलेली आहे. गेले 2 दिवस हे शेतकरी इथे आंदोलन करतात त्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि आता त्यांनी रास्ता रोकोची भूमिका घेतल्याचं कळत आहे. किसान सभेचं आंदोलन नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेलं होतं, मात्र आता आंदोलन करते हे त्याचा संयम सुटत चाललेला आहे. ते अधिकाधिक आक्रमक झालेले आहेत. CBS चौक हा जो नाशिक शहरातला मुख्य चौक आहे, या ठिकाणी आता आंदोलन करते आलेले आहेत आणि त्यांनी पूर्णपणे चक्का जाम करायला सुरुवात केलेली. आपण बघतोय की मागच्या बाजूला बॅरिकेड्स होते, इथून पुढे मोर्चा हा थांबलेला होता, परंतु आता हे आंदोलन करते सर्व CBS चौकात आलेले आहेत, त्यामुळे संपूर्ण वाहतूक आता ही ठप्प झालेली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, मात्र पोलिसांचा बंदोबस्त असताना देखील आंदोलनकर्त्यांनी अशा स्वरूपाचा रस्ता अडवून ठेवलेला आहे. इथून ज्या पुढे गाड्या जातात या सगळ्या गाड्या अडवलेल्या आहेत, पुढच्या बाजूला गाड्या जाऊ देत नाहीत. आपण बघतोय हे आंदोलनकर्ते आहेत, पोलीस त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतायत, मात्र तरी ते गाड्या पुढच्या बाजूला जाऊ देत नाहीये. या इथूनच पुढच्या बाजूला जिल्हा हा जो नाशिक शहरातला मुख्य चौक आहे, या ठिकाणी आता आंदोलनकर्ते आलेले आहेत आणि त्यांनी पूर्णपणे चक्का जाम करायला सुरुवात केलेली. आपण बघतोय की मागच्या बाजूला बॅरिकेड्स होते, इथून पुढे मोर्चा हा थांबलेला होता, परंतु आता हे आंदोलनकर्ते सर्व CBS चौकात आलेले आहेत, त्यामुळे संपूर्ण वाहतूक आता ही ठप्प झालेली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, मात्र पोलिसांचा बंदोबस्त असताना देखील आंदोलनकर्त्यांनी अशा स्वरूपाचा रस्ता अडवून ठेवलेला आहे. इथून ज्या पुढे गाड्या जातात या सगळ्या गाड्या अडवलेल्या आहेत, पुढच्या बाजूला गाड्या जाऊ देत नाहीत. आपण बघतोय हे आंदोलनकर्ते आहेत, पोलीस त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतायत, मात्र तरी ते गाड्या पुढच्या बाजूला जाऊ देत नाहीये. या इथूनच पुढच्या बाजूला जिल्हाधिकारी कार्यालय आहे, जिल्हा न्यायालय आहे, मात्र या ठिकाणी जे कर्मचारी जातात त्या कर्मचाऱ्यांना जाऊ दिलं जात नाही, त्यामुळे एकूणच आंदोलनकर्ते आता आक्रमक झालेले आहेत. पोलिसांची बघायची भूमिका सगळ्या बघायला मिळते आहे. आमच्या मान्या मान्य होती नाही, तोपर्यंत आम्ही हे गाडी येऊ देणार नाही. आमच्या मान्या मागणे मान्य झाले पाहिजे. गाड्या का बरं? गाड्या म्हणजे आमच्या सारखा विचार करीत नाही, याच्यामुळे आम्ही हे गाडी येऊ देणार नाही. हो, आपण बघतोय ही वाहनं आहेत पुढच्या बाजूला जाणार होती, मात्र आंदोलनकर्त्यांनी ही वाहनं इथेच थांबवलेली आहेत आणि पुढच्या बाजूला वळत आहेत. ही बस ही CBS कडून आलेली होती. रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे, पोलिसांच्या हाताबाहेर ही परिस्थिती चालली आहे, कारण आपण बघतोय पोलीस देखील आता पोलिसांचं बळ इथे कमी पडतंय. ते रस्त्यावर अक्षरशः झोपून गेलेले आहेत, ठिय्या आंदोलन त्यांनी मांडलेलं आहे. त्यामुळे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आंदोलन सुरू होतं, जे शांततेमध्ये आंदोलन सुरू होतं, ते आंदोलन आता कुठेतरी आक्रमक होत चाललेलं आहे. सगळीची सगळी वाहनं ही अशा पद्धतीने इथे थांबवण्यात आलेली आहे आणि आंदोलन करते रस्त्यावर बसलेले आहेत. रस्त्यावर बसले, आमची मागणी पुरी करा. आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही रस्ता सोडणार नाही. रस्ता आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे, एवढाच आमचं म्हणणं आहे. मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे यासाठी हा रस्ता अडवल्याचं यांचं म्हणणं आहे. सर्व आंदोलनकर्ते जे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले होते, हे सर्व आंदोलनकर्ते आता इथे रस्त्यावर आलेले आहेत, मुख्य चौकामध्ये आलेले आहेत आणि इथे पोलिसांचा बंदोबस्त देखील कमी आहेत. जे 1-2 पोलीस दिसत आहेत ते फक्त इथे फेरफटका मारता आहेत, पोलिसांच्या हातात काही नाही. वॉकी टॉकीच्या माध्यमातून पोलीस हा संदेश आपल्या वरिष्ठांपर्यंत पोहोचत आहे, त्यामुळे थोड्याच वेळामध्ये इथे जर पोलिसांचा बंदोबस्त वाढला तर परिस्थिती नेमकी काय होते हे बघणं महत्त्वाचं आहे. आपण बघतोय इथे थोडीफार झटापट देखील चालू आहे. जो वाहन चालक होता, हा वाहन चालक इथून निघालेला होता, मात्र त्याला आंदोलनकर्त्यांनी अडवलेला आहेत. पोलीस त्याचं संरक्षण करत आहेत. जी दुचाकी होती ती दुचाकी आणि मागच्या बाजूला बस अशा स्वरूपाचा इथे त्रांगडा निर्माण झालेला आहे. आंदोलनकर्ते आक्रमक होत आहेत, पोलिसांचा बळ जे आहे पोलिसांचं बळ हे कमी पडते, त्यामुळे आता पोलीस नेमकी काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. तर नाशिकच्या CBS चौकामध्ये हे सगळे आदिवासी शेतकरी पोहोचलेत, त्यांनी रास्ता रोकोची भूमिका घेतली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.